टू वी आर गोइंग टू लर्न लेसन बायसिकल बायसिकल म्हणजे सायकल लिसन रीड राज इज ऑन द इट आता या स्टोरी मध्ये दोन मुले आहेत राज अँड वरद राज राज हा बायसिकल वरती खेळत होता आणि वरद ला ती बायसिकल पाहिजे होती वरत पुकल वरदने राजला खाली ढकलून दिले आणि बायसिकल घेऊन ती खेळायला लागला राईड्स म्हणजे बायसिकल घेऊन फिरवायला लागला हाऊ डू यू थिंक राज फील्स तुम्हाला कसं वाटतं की राजला कसं वाटत असेल हाऊ डू यू थिंक वरद फील्स वरदला पण कसं वाटत असेल थिंक म्हणजे विचार करणे तुम्ही विचार करा की राजला कसे वाटले असेल आणि वरदला कसे वाटले असेल राज क्राईस राज रडला क्राईज म्हणजे रडणे फील त्याला फील म्हणजे वाटणे सॅड आणि अँग्री सॅड म्हणजे दुःखी आणि अँग्री म्हणजे त्याला खूप राग आला राजला खूप दुःख पण झाले आणि राग पण आला व्हॉट यू व्हॉट डू यू थिंक विल हॅपन नेक्स्ट तुम्हाला काय वाटतंय की पुढे काय होईल नेक्स्ट म्हणजे पुढे काय होईल राज ग्रॅब्स द बायसिकल बॅक राजने ती बायसिकल परत मिळवली ग्रॅब्स म्हणजे परत मिळवणे राज अँड वरथ राज आणि वरत एकमेकांसोबत ओरडू लागले शाउट म्हणजे ओरडणे सुषमा मॅडम सोवर तिथे सुषमा मॅडम आल्या राज यू यू लुक अपसेट अपसेट अँड सुषमा मॅडम म्हणाला राज तू खूप अपसेट दुःखी दिसत आहे आणि वरत तू खूप रागामध्ये दिसत आहे आय वॉन्ट बायसिकल सेड वरत वरत म्हणाला मला बायसिकल पाहिजे मला सायकल पाहिजे आय वॉज ऑन द बायसिकल राजमनाला मी बायसिकल वर बसलो होतो यू पूष्ठ मी मला ढकललं डोंट डू दॅट राज राजला असं परत करू नको राज अँड वरत बोट वॉन द बायसिकल राज आणि वरत दोघांना सुद्धा बायसिकल हवी होती सायकल पाहिजे होती व्हॉट कुड दे डू मग ते काय करू शकतील वरत कॅन हॅव अ बायसिकल वेन आय हॅव फिनिश माय टर्न मग आता राज आणि वरदने काय ठरवलं राजने काय ठरवलं वरद मिळेल बायसिकल मिळेल वेन म्हणजे जेव्हा आय हॅव फिनिश्ड म्हणजे राज जे, राज जेव्हा माझा टर्न मी जेव्हा खेळून होईल माझा टर्न संपेल तेव्हा मी वरदला सायकल देईन वरतला सायकल भेटू शकेल आय विल राईड थ्री टाइम्स मनाला मी तीन वेळा सायकल फिरवेल मग तू चालव ओके आय विल काउंट वरत म्हणाला ठीक आहे आता मी मोजतो तू किती वेळा सायकल चालवत होते हॅव वर्क इट आउट आणि दोघांनी ह्याच प्रमाणे वर्क इट आऊट म्हणजे ह्याच प्रमाणे ते वागले ह्याच प्रमाणे त्यांनी काम केलं राज इज हॅव्हिंग अ टर्न ऑन बायसिकल आता राजचा टर्न होता राज बायसिकल चालवत होता इथे बघताय तुम्ही नाव इज वर राज्य तीन वेळा सायकल फिरून झाले की नाव इट्स वरद वरद स्टन दे हॅव बोथ हॅड अ टर्न अशामुळे दोघांना सुद्धा खेळायला भेटलं हाऊ इज राज फीलिंग नाव आता राजला कसं वाटत असेल हाऊ इज वरत फिलिंग नाव आता वरदला कसं वाटत असेल सांग बरं दे बोथ दे बोथ फील हॅपी ठीक आहे आता ह्या स्टोरी मधून आपल्याला काय कळलं की एकमेकांशी भांडत बसायचं नाही त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचं ओके थँक्यू